निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत। पावसाळा सुरू झाला की जमिनीखाली असलेले अनेक प्राणी वर येतात। यात सर्वत्र दिसणारा आणि सर्वांच्या माहितीचा प्राणी म्हणजे गांडूळ, म्हणजेच अर्थवर्म। शेतजमीन, उपकिरडे, बागा अशा ठिकाणी जमिनीच्या पृष्ठभागालगतही गांडूळ असतात। सर्वसाधारणपणे याची अनेकांना किळस किंवा घाण वाटत असते, अनेक जण त्याला घाबरतही असतात, पण असं हे गांडूळ शेतकऱ्यांचा आणि आपलाही निसर्गातला मोठा मित्र आहे। गांडूळ हे पिकासाठी खाद्य तयार करणारा खताचा कारखानाच असतो। जमिनीच्या आत बिळ करून राहण्याची त्यांची वृत्ती असते, त्यामुळे त्याला मातीचा स्पर्श होत राहतो आणि स्पर्श होईल ती माती ते खात सुटतं। मातीतील कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांना ह्यूमस म्हणतात। असा ओलसर मातीमध्ये कुजणारा पालापाचोळा आणि सर्व नैसर्गिक कचरा खाऊन ते पचवण्याची शक्ती त्याच्या शरीरात निसर्गाने निर्माण केलेली आहे। या माती उकरण्याच्या प्रक्रियेत जमिनीच्या खालच्या थरातील माती वर येते आणि वरच्या थरातील माती खाली नेऊन सोडली जाते, त्यामुळे शेतातील जमीन भुसभुशीत होते। मातीची ही अदलाबदल पिकांसाठी उपयुक्त असते आणि गांडूळ हे सारं काम कसलाही पगार न घेता करत असतात। ह्यामुळे पिकांच्या मुळांना भरपूर हवा मिळते आणि मुळांशी पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म जीवाणूंचीही संख्या वाढते। हे सारे करत असताना जमिनीतील माती गांडुळाच्या पोटातून काही प्रक्रिया होऊन विष्ठेच्या रूपाने पुन्हा बाहेर पडते, त्यातून काही द्रव्य बाहेर पडत असतात। ह्या द्रव्यांचा उपयोग पिकांची वाढ करण्यासाठी ग्रोथ प्रमोटर म्हणून होत असतो। त्याच्या विष्ठेत स्फुरद म्हणजे फॉस्फरस 7 पटीने तर पोटॅश 11 पटीने जास्त असते। चुना, मॅंगनीज आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य 2 पटीने जास्त असतात। एखादं गांडूळ मरण पावतं तेव्हा त्याच्या मृत शरीराचा खत म्हणून उत्तम उपयोग होत असतो। त्याच्या मृत शरीराच्या वजनाच्या 72% इतके प्रोटीन्स किंवा प्रथिने असतात। त्याचं शरीर लवकर कुजतं आणि त्यातून जमिनीला नत्राचा म्हणजे नायट्रोजनचा पुरवठा होतो। प्रामुख्याने गांडुळाची विष्ठा म्हणजे गांडूळ खत, यात नत्र म्हणजे नायट्रोजन, पालाश म्हणजे पोटॅश आणि स्फुरद म्हणजे फॉस्फरस हे घटक भरपूर प्रमाणात असतात, जे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात। सर्वसाधारणतः जमिनीमध्ये जेवढे उपयुक्त जीवाणू असतात त्याच्या 10 ते 15 पट अधिक जीवाणू त्याच्या विष्ठेमध्ये असतात। गांडूळाचं आतडं हे एक यंत्रच असतं। त्याच्या आतड्यामध्ये मातीचं रूपांतर खतात करणारे 100 हून अधिक जीवाणू सतत कार्यरत असतात। असे हे परोपकारी गांडूळ आपल्या जगण्याशी घट्ट नातं असणारं आहे। ज्या जमिनीत गांडूळ नाहीत ती जमीन अगदी मृतच म्हणायला हवी। शेताची नांगरणी करून शेत लावल्यावर तरारलेल्या पिकाला पुन्हा नांगरता येत नाही, मग अशा वेळेला मुळांना हवा खेळती ठेवण्याचं काम हे आपले गरीब मित्र करत असतात। ह्या गांडूळांचा आणि जंगलांचा सुद्धा घनिष्ठ संबंध असतो। जसं शेत नांगरण्याचं काम माणूस करतो, तसं जंगल नांगरण्याचं काम ही गांडूळं करत असतात। यांचं शरीर 100 ते 150 खंडांनी बनलेलं असतं। प्रत्येक खंडावर असलेल्या सूक्ष्म छिद्रामधून एक द्रव बाहेर येत असतो। ह्या द्रवामुळे गांडूळाची त्वचा सतत ओलसर राहते। त्वचा कोरडी झाल्यास त्याचं श्वसन थांबतं आणि ते मरून जातात।
यांची शरीर रचना ही अतिशय विलक्षण आहे। हा प्राणी उभयलिंगी म्हणजे एकाच शरीरात नर आणि मादी अशी दोन्ही इंद्रिय असलेला प्राणी आहे, जो स्वतःच स्वतःची संतती निर्माण करू शकतो। गांडोळांना बेडूक, साप, पक्षी, सरडे, चिचुंद्री असे शत्रूही बरेच असतात। गांडोळांमध्ये ऐकण्याची किंवा पाहण्याची क्षमता नसते, पण गांडोळामध्ये शरीराचा नाहीसा झालेला किंवा तुटलेला भाग पुन्हा उत्पन्न करण्याची क्षमता आहे। परदेशातील अनेक शाळांमध्ये मॉन्टेसरी वयातील मुलांना अशा ह्या निसर्गातल्या मित्राचा अभ्यास करण्यासाठी असे उपक्रम देऊन प्रोत्साहित केलं जातं। मासेमारीसाठी फिश बाईट म्हणजेच आमिष म्हणून यांचा वापर करतात। आधुनिक कृषी तंत्रामध्ये गांडूळ शेती आणि गांडूळ खत यांचा फळबागा, भाजीपाला, परसबागा आणि गच्चीवरील शेतीसाठी वापर केला जातो। तर असं हे परोपकारी गांडूळ। या निसर्गातल्या प्रत्येक लहान मोठ्या घटकात नेहमीच नव्याने काहीतरी सांगावा शिकवण लपलेली असते। त्या प्रत्येकाकडून मिळणारे जीवन समृद्धीचे धडे घेण्यासाठी मात्र या बिनभिंतीच्या शाळेत आपल्याला स्वतः जावं लागतं, त्या शाळेतल्या प्रत्येकाकडून शिकावं लागतं आणि आपलं जीवन समृद्ध आणि आनंदी करून घ्यावं लागतं। हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा। असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ अवश्य शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा।